नाशिक शहरातही मुसळधार पावसाच्या हजेरी, मोठ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 गेट उघडले, 1,98,408 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। गोंदियाच्या पुजारीठा धरणाचे 4 गेट तर कालीसरार धरणाचे 2 गेट 0.30 मीटरने उघडले। पालघरमध्ये काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के, 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप आल्याची माहिती, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणखी 2 बोगदे बांधले जाणार, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य रस्ते विकास महामंडळाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव। लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल होणार, आरोपीला दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होणार। आजपासून पुण्यातील प्रमुख रस्ते संध्याकाळी 5 नंतर राहणार बंद, गणपतीचं दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय, आजपासून 27 सप्टेंबर पर्यंत रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद। 5,000 अधिक गृह प्रकल्पांना महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाची नोटीस, तर नोटीशीला समाधानकारक उत्तर न दिल्यानं प्रकल्पांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता। 17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तास बंद, दोन्ही रनवेच्या देखभालीचं काम होणार, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये विमानतळावरील दोन्ही रनवे बंद राहणार।